नमस्कार, घरची चव यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी आचारी स्टाईल वांगं बटाटा भाजी बनवणार आहोत. तुम्ही खूप वेळा लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा ठराविक विशिष्ट कार्यक्रमामध्ये ज्या चवीची वांगं बटाटा भाजी खाल्ली असेल त्याच चवीची भाजी आपण आज घरच्या घरी बनवणार आहोत. चला त्यासाठी सुरुवात करूया. त्यासाठी मी येथे चार वांगे अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत आणि दोन बटाटे साल काढून ते पण उभ्याच पद्धतीने कापलेले आहेत. आता आपण पुढची प्रोसेस करूयात. त्यासाठी मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवरती, गॅस चालू करून. आता आचारी स्टाईल भाजी म्हटल्यानंतर आपल्याला तेलाचं प्रमाण हे जास्तच टाकावं लागणार आहे. 5 ते 6 चमचे मी तेल इथे वापरलेलं आहे. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण 1 चमचा जिरे टाकूया, 1 चमचा मोहरी. जिरे आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे अशा पद्धतीने. जिरे मोहरी तडतडल्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे. तो आता आपण लालसर होतोपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा मस्त लालसर झालेला आहे. आता 7 ते 8 पानं आपण कढीपत्त्याचे टाकून घेऊ आणि त्यात मोठ्या साईजचा टोमॅटो पण 1 टाकणार आहोत. टोमॅटो आपल्याला एकदम मस्तपैकी मऊसूस शिजून घ्यायचा आहे. आज तो शिजण्यासाठी आपण त्यात थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ टाकल्याने टोमॅटो एकदम सॉफ्ट होतो. आता हे पण आपण अगदी व्यवस्थित परतून घेणार आहे आणि टोमॅटो चांगल्या पद्धतीने शिजून देणार आहोत. आपला कांदा आणि टोमॅटो आता मस्तपैकी शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता टोमॅटो पण एकदम मऊ झालेला आहे. आता आपण 1/2 चमचा हळद टाकूया, 1 चमचा धना पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा लाल तिखट. घरी बनवलेलं लाल तिखट मी वापरलेलं आहे. आता हे मसाले आपण थोडेसे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडेसे मिक्स झाल्यानंतर आपण आता याच्यात हे चिरलेले बटाटा आणि वांगे हे दोन्ही पण यात टाकून व्यवस्थित परतून घेणार आहोत. पाणी निचरून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अगदी छान पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे. मसाल्यांचा वास पण खूप छान यायला लागला आहे. अशा पद्धतीने परतून घेतल्यानंतर आपण आता याच्यात मीठ पण टाकणार आहे. चवीनुसार मीठ वापरा. मीठ टाकल्यानंतर परत थोडंसं परतून घ्यायचं आहे. वांगे आणि बटाटे चांगल्या पद्धतीनेच परतवायचे. तर व्यवस्थित परतून झाले. आता साधारणतः आपण 1 ग्लास पाणी आपण इथे याच्यात ओतणार आहोत भाजी शिजवण्यासाठी. आपल्याला खूप पातळ पण भाजी नाही बनवायची आहे, अगदी ओलसर भाजी बनवायची आहे. पाणी टाकल्यावर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला साधारणतः 10 ते 15 मिनटासाठी आपण झाकण मारून शिजून देणार आहोत. आपले 10 ते 15 मिनिट झालेले आहे. आता आपण पहिल्यांदा बघून घेऊया आपली भाजी शिजली आहे की नाही. मस्त सुंदर असा कलर पण आलेला आहे. वांगं पण छानपैकी शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता. कारण वांगं कधी पण वांग्या बटाट्याच्या भाजीला वांगं हे पहिल्यांदा शिजतं आणि बटाटा पण बटाट्याला थोडा वेळ लागतो. बटाटा पण आता आपला शिजून तयार झालेला आहे. अशा पद्धतीने मस्त ओलसर भाजी बनवलेली आहे आपण. आता यात आपण थोडीशी कसुरी मेथी एवढ्या प्रमाणामध्ये थोडीशी हातावर चोळून टाकणार आहोत. कसुरी मेथीने काय होतं भाजीला चव खूप सुंदर येते. आता परत एकदा थोडीशी मिक्स करून देऊया. आणि वरतून आता मस्तपैकी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेऊ.
अगदी आचारी स्टाईल चव असलेली ही वांग्या बटाट्याची भाजी बनून आपली तयार झालेली आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवून पहा, खाऊन पहा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.